अहो तुम्ही झोपा ना, मी बोलते तिच्याशी आल्यावर. मीच बघतो काय करायचं ते, तुमच्याच्याने काही होणार नाही. पोरीच्या डोळ्यामध्ये जर अश्रू आले की तुम्ही आया विरघळता. असं नाहीये, पहिल्यांदा होत असं. जनरली कळवते ती. नाही पण गेले कुठे ती, कळवत का नाही, फोन का बंद आहे तिचा. घ्या आलीस, विचारा तिलाच आता. कुठे गेली होतीस? पप्पा मैत्रिणींबरोबर होते. मला म्हणाले होतीस की भाऊंकडे जाते. अगं आई, सकाळी भाऊंकडेच होते, संध्याकाळी मैत्रिणींबरोबर होते. फोन का बंद होता तुझा? पप्पा फोनची बॅटरी डाऊन झाली होती. तुझ्या एकाही मैत्रिणीकडे मोबाईल फोन नाहीये? आहे ना. त्याच्यानं फोन करता येत नाही तुला? आम्हाला काय दुसरे धंदे नाही तुझी वाट बघत बसल्याशिवाय? पप्पा पण मी घरीच येणार आहे ना, मग का वाट बघायची? मूर्ख आहोत ना आम्ही म्हणून. रात्री सगळ्यांनी एकत्र बसून जेवावं, दिवसभरात काय घडलं ते एकमेकांशी बोलावं, गप्पा माराव्यात, एवढीच अपेक्षा आहे माझी. पण तुम्ही सगळे खूप बिझी आहात ना. अगं आई, उगाच या गोष्टीचा इश्यू करू नकोस आता. तुला तुझ्या पद्धतीनं वागायची परवानगी दिली तेव्हापासून फारच बोकाट सुटलेस तू. त्या घराला म्हणून काही शिस्त आहे ती तुला मोडता येणार नाही. तसं काही मी मध्यरात्री चाले चुकले, सॉरी. बस ही नाटकं नको आहेत. प्रश्न उशिरा येण्याचा नाहीये, न कळवण्याचा आहे. एक फोन नाही, SMS नाही, किती वेळ लागतो याला? मला फालतू लाड नको आहेत. शिस्त म्हणजे शिस्त. सगळं बंद करून टाकेन, मैदान, कबड्डी सगळं. करा, सगळंच बंद करा. मला सुद्धा बांधून ठेवा कुठेतरी. भाऊ म्हणतात ना तेच बरोबर आहे. जिद्द, प्रामाणिकपणा, मनाचं समाधान या गोष्टी राहिल्याच नाहीयेत आता. कारण तुमच्यासारखी लोक त्या चिरडून टाकतात. एक मिनिट. माझं बोलणं अजून संपलेलं नाही. रडू नको. हे तुझे अश्रू बघून आईला पा जर फुटत असेल, मला नाही. पप्पा सगळं तुम्हीच ठरवता. मला काय वाटतं, मी कधी नाटकं करते, मी कधी खरं बोलते, एवढंच काय? मी दिवसातून किती वेळा श्वास घेते हे सुद्धा तुम्हाला माहित असेल. करेक्ट. म्हणूनच मला शहाणपणा शिकवायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, मी बाहेर कोणाशीही कसाही वागत असलो, खोटं बोलत असलो, तरी माझ्या बायका मुलांशी मी खरंच वागतो, खोटं बोलत नाही. पप्पा पण मी सुद्धा खरंच बोलले, अजिबात खोटं नाही बोलले. मी खरंच भाऊन बरोबर होते. आणि माझी एक खूप जवळची मैत्रीण आहे, ती अडचणीत होती, मी तिला मदत करत होते. आणि मी एकटीच नाही, आम्ही सगळेजण एकत्र होतो. पप्पा माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यात काय अडचणी आहेत, तिला काय प्रॉब्लेम आहे, हे सगळं तर बाजूलाच. पण तुम्ही वर मी खोटं बोलते असा आरोप करून मलाच झापताय. छान, म्हणजे तू कुठेही न कळवता जाणार आणि आम्ही त्याचा जाबही विचारायचा नाही? विचारा ना जाब, पण मी उत्तर दिल्यावर सरळ सरळ मी खोटं बोलते असा आरोप करून काय मोकळे होता तुम्ही? खोटं बोलत नसतीस तर मला आनंदच आहे. एक गोष्ट यापूर्वी मी तुला सांगितली, आजही सांगतो आणि यापुढेही सांगत राहणार आहे, जोपर्यंत तुझ्यात काही बदल होत नाही तोपर्यंत. ते भाऊला भेट, टाइमपास म्हणून मैदानावर जा, पण कबड्डीपासून लांब राहा. कबड्डीसारख्या फालतू खेळामध्ये तुझी एनर्जी, तुझी बुद्धी तू फुकट घालवायची नाही. तुझा टॅलेंट त्या मातीमध्ये वेस्ट व्हायला नकोय मला. कबड्डी हे तुझं ध्येय नाहीये, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची डिग्री हे तुझं ध्येय आहे. सांगतो ते ऐक आणि मेहरबानी करून तशी वागत जा. झालं पुन्हा सुरू. मला धक्का बसलाय भाऊ, तुम्ही अशी कशी काय परवानगी दिलीत पोरींना? मग काय करायला पाहिजे होते मी? अहो असं काय, त्या स्टुडंट आहेत तुमच्या,
खेळाडू आहेत त्या. तुम्ही त्यांना फक्त कबड्डी शिकवायची. हे काय असं भाई आपल्या पोरांना कामाला सांगतो तर जा रे त्याला बदडून या. हे काय? अरे मी गेलो ना तो मरेल माझ्या हाताने. हे काय उत्तर आहे का? मग काय कराल काय पाहिजे तुम्ही? अरे विनय भंग केलाय त्यांनी अरुणाचा. या मुलींनी त्याला थोबडवलं नाही ना तर तो शिकणार नाही. त्याला अशीच शिक्षा पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, मी कोच आहे या टीमचा. या सगळ्या मुलींनी एकत्र येऊन असं काहीतरी केलं ना तर संघ भावना घट्ट होईल त्यांची. कळतं का? मला आधीपासूनच कळत होतं. मी तुमची परीक्षा घेत होतो. तुला थोबडवायला पाहिजे. ते सोडा हो भाऊ, मी एक शो लावू का? हो. मी त्या पोरी गेल्यावर कसं मारतील त्याला? बघा ना, तुम्ही कल्पना करायचं असं गेला आत बसल्या या पोरीला दबा विबा धरून कोणाला माहित नाही. त्याला बोलावलं तिकडे तसा आला बिला शांत. त्याला कुठं काय माहिती आला खांद तर एक बसली मुस्कडात. ह्या बाकीच्या पोरी काय करणार ना आधी उजूला बिजूला अशा बसून अंदाज विंदाज घेत. आणि तो एकदा भागू सुरू आहे. लाता बुक्क्या पोरी मारताय टेबल खुर्च्या विरच्या. लय लय माझ्या भाऊ, मला ते बघायचंय. मला खरं तिकडे जायचंय. कुणामध्ये जास्त ताकद आहे? हा ताकद कुणामध्ये जास्त? भागू अर्थात भागू. गुड्डी पण हाने हेल्प अशी करतो ते हळूच एखादं तेवढ्या पुरतो. भागू जो दणका तुला कसं माहित? हा काय तुला कसं माहित? काय म्हणजे काय भाऊ? मला माझ्या बॉसने खूप त्रास दिलाय आई. मला त्याचा बदला घ्यायचाय. गरीब गरजू मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचं, त्यांना हेरायचं, त्यांच्याकडे नको त्या गोष्टींची मागणी करायची, पैशाची मदत करायची आणि आपल्या जाळ्यात फसवायचं. असली माणसं आजकाल खूप वाढायला लागली आहेत. आज जर मी स्ट्रॉंग उभी राहिले आणि त्याला शिक्षा दिली ना, तरच माझ्यासारख्या इतर गरजू मुली वाचतील. हे पाऊल कोणी ना कोणीतरी उचलायलाच हवं आणि ते मी उचलतीये. हे बाई, मारामारी वगैरे करू नका. चर्चेनं गोष्टी सुटत असतील. चर्चा थांब. आता तुला कळेल हा माणूस खरंच चर्चेच्या लायकीचा आहे की नाही ते बघ. हाय सेक्सी, अगं आहेस कुठे तू? हाय सेक्सी, अगं आहेस कुठे तू? तुम्ही घरी आला होता तसं कळलं. हो, तुझी आई होती घरी. मला वाटलं तू एकटी असशील, मस्त धमाल केली असती. पण काय ना, तूच नव्हतीस. तुझी आई मला विचारते काय काम होत. आता तिला कसं सांगणार की तुझ्याकडे माझं काय काम होतं ते? आणि काय म्हणाली आई? तिचं ऐकत कोण होतं? माझ्या डोक्यात तर वेगळेच विचार चालू होते. पण जाम पकवलं ना तुझ्या आईने. आपण बाहेर कधी जायचंय सर? तू म्हणशील तेव्हा. 2 दिवस जाऊया. हे बघ, माझ्या मित्राचं फार्म हाऊस आहे अलिबागला. मस्त धमाल करूया, एन्जॉय करूयात आपण. पण आपण तिकडे दोघच जण असणार ना सर? येस डार्लिंग, फक्त दोघेच, बाकी कुणीच नाही. सर 2 दिवस आपण जाणार, आईला काय सांगू? एक काहीतरी प्लीज. आता माझा मूड ऑफ नको करूस. हे बघ, मी सगळं प्लॅनिंग केलंय. मस्त धमाल करूयात. आणि हे बघ, सगळा खर्च माझा. आणि समजा मी नाही आले तर? मग ऑफिसला यायची काही गरज नाही.
मला नोकरीवरून काढून टाकणार सर? हो, विचार तरी नक्कीच करेन काढायचा. ठेव तो फोन. काय झालं, कोणी आहे का बाजूला? कोण नाही सर, कोण नाही. अगं मग कसला विचार करतेस? कसला नाही. अरू अगं तू कसलाही विचार करू नकोस. दोन दिवस मस्त धमाल करूया, एन्जॉय करूया. तू बिअर घेशील ना? काय, हॅलो, बोल ना काहीतरी. सर मी तुम्हाला नंतर करते फोन, ठेवते आता, बाय. ओके. आता तूच सांग मला काय करायचं या माणसाचं. माय लिटल पोनू. पोनू तुला इम्युन होणं म्हणजे काय माहितीये? मी समजतो, जेव्हा एखाद्या गोष्टीचा सतत मारा होत राहतो ना तेव्हा त्याचा परिणाम कमी होतो. आपल्या घरात सुद्धा बाबांचं ओरडणं इतकं कॉमन आहे की खरं तर त्याचा काही परिणाम तुझ्यावरती व्हायला नाही पाहिजे, पण तू दरवेळी ती गोष्ट मनावर घेते. तू अजून इम्युन नाही झाली असते. गपरे दादा. बस काय, आयला जेव्हा मी असा उदास असतो तेव्हा तू येऊन माझी समजूत काढते. आता तू डिस्टर्बन्स म्हणून मी आलोय ना. हां ठीक आहे, म्हणजे मला काय ते तुझ्यासारखं असं शांतपणे समजूतदारपणे ते काय सांगायला जमायचं नाही. हां पण तुझ्याशी बोलून तुझं मन हलकं करू शकतो. जोक समजू नको. शी घेऊन मारू तुला? नको. म्हणजे तू पण मार मला, आपण एकमेकांना मारूया. उद्गुल्या करू? अजिबात नको. तू ह्याला नाही म्हणूच शकत नाहीस. कबड्डी खेळायची? वन ऑन वन मॅच. यस, चलो. कशी माणसं असतात ना. अरे आम्हाला पण नड असायची, शेजाऱ्या पाजाऱ्यांकडनं उसण पासनं मागायचो, पगार झाला की ज्याचं त्याला परत करायची. असा कोणी फायदा घेतला नाही आमच्या गरिबीचा. या माणसासारखा मला सुद्धा असंच वाटायचं गाई, पण खूप त्रास सहन केला मी. या माणसाने मला इतका त्रास दिलाय नाही, फक्त आपली गरज म्हणून इतके दिवस नोकरी करत राहिले. नारू बाळा, मी पण किती मागे लागायची ग तुझ्या. सारखं आपलं टोचून टोचून बोलणं सुरूच असायचं माझं. पैशाचं विचारत राहायची तेव्हा बोलायची तू, बघते काहीतरी बघते काहीतरी. आता मला कळत, त्यावेळी तुझ्या डोक्यात कुठले विचार असायचे ते कुत्र्या बॉसचे. जाऊ देत का आई? पण खरंच सुदैव आहे माझं, ही वेळ माझ्यावर नाही आली. आणि येऊ पण नको देऊ दे बाबा. नाही, आपल्याला नाही पाहिजे असला पैसा. गरिबाची इज्जत महत्वाची असते. पण मी अडाणी बाय ग, मला नाही कळलं ग माझ्या सोन्याशी कसं बोलायचं.
तुझ्या मनाचा नाही विचार केला काय नाही आले की आपली बोलायची टोचून 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 मला माफ कर ग सोन्या माफ कर ग मला माफ कर ए आई आई असं काय बोलते माणूस भेटला ना पाठीव माझ्याकडे तुला चांगली बदडून काढते आणि तू अजिबात काळजी करायची नाही आता तुला काय करायचं ना बाळा तू कर मी आहे तुझ्या पाठीशी तुला कबड्डी खेळायची फक्त कबड्डी खेळायची खेळ मी 10 घरची भांडी घास स्वयंपाकाची काम घेईन मी हाय तुझ्या आई समर्थ तू नाही करायची नोकरी असलं माणसाकडं नाही करायची नोकरी नाही करायची मी सांभाळून तुला माझं पिल्लू माझं सोन्या एवढं एवढं सहन केलं माझ्या पोरीनं दादा चल ना आता तुझी ए नाही नाही बस 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 यार दमलो मी बस बस बरं घरी पण कबड्डी खेळायला सुरुवात केली का ची कसे आहेत ना आपले पप्पा माझ्या ना डोक्यात एक सतत किडा वळवळत असतो त्यांनी आईला कसं प्रपोज केलं असेल हे बघ चला माझं प्रेम आहे तुझ्यावर त्यामुळे तूही पटकन हो म्हण आणि आपण लग्न करून टाकू म्हणून मी कधीच तुझ्याशी दादासारखा नाही ना वागलो तुम्हाला काय हवंय तिला काय करायचंय याचा कधीच विचार केला नाही तुला माहितीये आपल्या दोघांमध्ये कम्युनिकेशन नव्हतं ना याचाच फायदा पप्पांनी घेतला म्हणजे म्हणजे हेच सतत आपल्या दोघांमध्ये कम्पॅरिझन करायचं शिवानी कशी आहे एवढी लहान असून सुद्धा ती किती मॅच्युअर्डली वागते हे असलं सतत मला ऐकवायचं मग मलाही राग यायचा तुझा शत्रू वाटायचीस तू मला पण नाही आता मी ठरवलं आजपर्यंत कधी पोनोशी तिचा मोठा भाऊ म्हणून वागलो नाही आजपासून नक्की वागणार दादा तू ना गोड आहेस आपले जनक श्री जयराज देशमुख यांचीच देणगी खरंच आपले पप्पा पण काय गोड आहेत ना हे एकूणच त्यांचं वागणं त्यांचं चालणं त्यांचा वावर या सगळ्यात जो काय गोडवा आहे जो निर्मळपण आहे जो हळुवारपण आहे त्याला काय तोडच नाही प्रॉमिस आजपासून मी तुझ्याशी कधीही भांडणार नाही तुला पाहिजे ते शेअर कर माझ्या बरोबर आणि पप्पा जर कधी ओरडले ना परत कबड्डी खेळायची नाही असं हसायचं अरे काय टाइमपास काय चाललंय झोपायचं नाही का दादा मी नाही खरंच ते चुप चुप चुप